जे मागच्या वेळी माझ्याकडे 5 वर्ष हे खातं होतं आणि याचा आणि माझा अतिशय जिव्हाळ्याचा या खात्याचा संबंध आहे, कारण मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून किंवा ट्रायबल एरियामध्ये अनेक डिसीज आहेत, वेगवेगळ्या डिसीजवर सर्वांवर एक आपण एक अभिनव कार्यक्रमच्या वेळेला घेतलेले होते, एक चांगली गती या खात्याला दिलेली होती आणि मला वाटतं ते अतिशय सर्वसामान्य गरीब लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं खातं आहे आणि म्हणून त्या खात्यात मला विशेष रस आहे. त्याचबरोबर क्रीडा खातंही मला, क्रीडा आणि युवक खातंही मला या ठिकाणी दिलेलं आहे. मी पुणे युनिव्हर्सिटीचा ऑलराऊंडर खेळाडू होतो, मी कबड्डीचा खेळाडू होतो युनिव्हर्सिटीचा स्टेटचा, मी चांगला कुस्तीगीर होतो लाल मातीतला, मी हॉलीबॉलचा कॅप्टन होतो पुणे युनिव्हर्सिटीला, मी ऑलराऊंडर होतो, खो खोही खेळायचो मी, ऑलराऊंडर म्हणजे मी 7-8 गेम खेळायचो आणि युनिव्हर्सिटी खेळायचो स्टेटला खेळायचो, त्यामुळे खेळाचा माझा अतिशय जवळचा संबंध आहे. त्यामुळे मला वाटतं की चांगलं काम करण्याची संधी मला या खात्याच्या माध्यमातून मान्य आमच्या सर्व देवेंद्रजी आहेत, मान्य मुख्यमंत्री आहेत, पक्षश्रेष्ठी आहेत, त्यांनी दिलेली आहे. भाऊ, तसं पाहिलं त्यांनी क्रीडा खातं थोडंसं चर्चेत होतं काही दिवसांनी, वादात देखील सापडलं म्हणजे बोगस क्रीडा प्रमाणपत्र असेल किंवा सगळ्या विषयांमध्ये खेळाडू देखील बरेचसे नाराज होते, त्यांना दिलासा द्यायचा काय प्रयत्न? आपण एक बघितलं असेल की खेलो इंडियाच्या माध्यमातून मन की बातमध्ये असेल, मान्य आमचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्रभाई मोदी यांनी अतिशय महत्त्व या खेळाला दिलेलं आहे, युवकांना दिलेलं आहे आणि म्हणून आता ही जबाबदारी अधिक मला वाटतं रीतीने व्यवस्थित बजवावी लागणार आहे. युवक जर खेळाकडे वळला तर मला वाटतं त्याची शरीरयष्टी चांगली राहते आणि तो व्यसनापासून लांब राहतो, कारण मी स्वतः अजूनही मी आयुष्यात माझ्या चहा प्यायलो नाही, मी कधी तंबाखू खाल्ली नाही, मी कधी दारूचं व्यसन केलं नाही, काही नाही. ते मला वाटतं केवळ खेळामुळेच, मी सुरुवातीपासून लहानपणापासून शालेय जीवनापासून मी खेळाडू होतो आणि त्यामुळे निश्चित हे जोपासलं जातं. मला वाटतं व्यसनांपासून लांब राहत असेल तर खेळाकडे आपण मुलांना तरुणांना तिकडे आकर्षित केलं पाहिजे आणि काही गैरप्रकार मागच्या काळामध्ये झालेले आहेत हे खरं आहे, बोगस सर्टिफिकेट असेल, बोगस खेळाडू नोकरीसाठी बोगस सर्टिफिकेट घेणे, मला वाटतं त्याच्या चौकशा सुरू आहेत. मी कार्यभार घेतल्यावर याही गोष्टीकडे विशेष लक्ष घालेल, पण तो आमचा एक निश्चित तरुणांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आता खेळलंही पाहिजे, कारण अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर एवढं आहे आता KG लोअर KG पासून पहिल्या वर्गापासून की आपण सर्वांना आपल्याला कल्पना आहे, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा खेळाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, शारीरिक खेळ मैदानी खेळ याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की ज्यामुळे शरीरयष्टी चांगली राहील, निरोगी राहील, यासाठी माझा प्रयत्न राहील. नाही, चर्चा खूप असते पण ते मिळालं तेच खरं असतं आणि देवेंद्रजींनी सांगितलं असतं की जी चर्चा आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी होणार आहे ही आधीच कल्पना आपल्याला दिलेली होती आणि म्हणून मी म्हणेल कुठलंही खातं मिळो, मला खात्यामध्ये प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे, त्यामध्ये पुन्हा मी सांगेल की अतिशय जीव ओतून काम केला पाहिजे, निश्चित राज्यातल्या जनतेला त्याचा अधिकाधिक फायदा आम्हाला द्यायचा आहे. विरोधकांकडून असं आरोप केला जातोय की जे मुख्य खाते ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच ठेवलेले आहेत, बाकी मंत्र्यांना हवी तशी जास्त. मला वाटतं आता विरोधी पक्षाला काहीतरी बोलावं लागेल म्हणते बोलतायत. आपल्याला कल्पना आहे की 20 मंत्री फक्त झालेले आहेत, अजून 22 मंत्री व्हायचे आहेत आणि त्यांनाही खाते द्यायची आहेत. लवकरच ज्यावेळेला खात्याचा विस्तार होईल, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, त्यावेळेला ती खाते त्यांच्याकडे जातील का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतःकडे सगळे खाते ठेवून घेतील, आता 20 लोकांवर सरकार चालवणार आहे का? पण मला वाटतं की त्यांच्या म्हणण्याला काही कुठला आधार नाही आहे, अर्थ नाही आहे, पण काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. बाकी विस्तार कधी होणार? मला वाटतं लवकरच तो होईल, कारण आता जास्त वेळ त्याला लागणार नाही, कारण आता जर विस्तार झाला आहे तर त्याच्यामध्ये आता कमी जास्त करणं पूर्ण करण्यामध्ये काही फारच आता अडचणी नाही आहेत, काही तांत्रिक अडचणीमुळे वगैरे आधीचा विस्तार लांबला असेल असं मला वाटतं, परंतु आता सगळे अडथळे दूर झालेले आहेत, लवकरच पुढचाही विस्तार होईल आणि 40-42 मंत्री या ठिकाणी राज्यामध्ये आपापला कारभार घेतील आणि मला वाटतं मग कामांना राज्यातल्या सर्व खात्यांनाही त्या ठिकाणी गती येईल. उद्या झेंडावंदनपद हवं होतं अशी अपेक्षा होती तुमची की प्रदेशाध्यक्षपद भेटावं, पण ते भेटलं नाही म्हणून तुम्ही नाराज झालात अशी काही चर्चा? माझ्या चेहऱ्यावर आपल्याला वाटतं का मी नाराज आहे म्हणून? तुम्ही आधीच जिल्ह्यातला तुम्ही फार खुश दिसतात, आता तुम्ही म्हणता की तुम्ही नाराज दिसतात, मला वाटतं असं काही नाही आहे. पक्ष जी जबाबदारी देईल अगदी कार्यकर्ता म्हणून जरी जबाबदारी दिली तरी ती समर्थपणे पेलण्याची आणि पूर्ण वेळ देऊन ते काम करण्याची जबाबदारी आमची आहे, माझी तशी स्वतःची मानसिकता आहे, त्यामुळे काय मिळालं काय नाही मिळालं मी नाराज खुश हा विषयच नाही,
पक्ष आमची संघटना जी जबाबदारी देईल ती पूर्णपणे पार पाडण्याचा माझा मानस आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी 3 जणांची चर्चा होती, उद्या तुमच्या हस्ते झेंडावंदन होते, पालकमंत्री आता तुमच्याच कडे नाशिक. झेंडावंदन माझ्या हस्ते पण अजून पालकमंत्री हे ठरलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतील तो शेवटी या खातेवाटपामध्ये काही मंत्री देखील त्यांना खाते वेगळे पाहिजे होते, लेकिन तशी नाराजी आहे असं काही आहे. माझ्या कानावर तर तशी काही नाराजी आलेली नाही किंवा आम्ही तसं काही बघितलेलं नाही, पण असं मला काही वाटत नाही. कारण असं कोणी बोललं आहे म्हटल्याचं माझ्या ऐकवत पण नाही आहे. ज्यांना ज्यांना जी जबाबदारी भेटलेली आहे ती व्यवस्थितपणे आम्ही सर्वजण या ठिकाणी पार पाडू. कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतर आणि आता तुम्हाला ग्रामविकास खातंच मिळालं, वेगळं काय करणार तुम्ही ग्रामीण भागासाठी? खूप काही करण्यासारखं आहे ते आता सांगता येणार नाही. आधी मला कार्यभार सांभाळावा लागेल, सगळी माहिती घ्यावी लागेल. परंतु ग्रामीण भागामध्ये शहरांकडे तर आपण बघतोच, खूप मोठा फंड असतो, निधी असतो. कॉर्पोरेट तर नाशिक असेल, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे या शहरांमध्ये म्हणजे तशी आवकही असते पैशांची त्या ठिकाणी. परंतु ग्रामीण भागाकडे खरं आहे की ग्रामीण भागाकडे आजही अशी परिस्थिती आहे की इलेक्ट्रिकचं बिल भरायला पैसे नाही, वॉटर सप्लायचं जे मोटरचं बिल आहे पंपाचं ते भरायला पैसे नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे खूप मोठी जबाबदारीही आहे. आणि मला वाटतं की या सगळ्या अडचणी बाजूला सारून ग्रामीण भागालाही न्याय द्यायचा, ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेलाही न्याय द्यायचा आहे. त्यामुळे ही जबाबदारी अधिक मोठी आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर तात्काळ मी या दोन्ही तिन्ही खात्याच्या कामाला सुरुवात करणार आहे आणि अतिशय चांगलं काम कसं करता येईल, या सर्वांना न्याय कसा देता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. नाशिकला मंत्रीपद मिळणार आहे का? चला येऊ, आम्हाला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. झालं आज सकाळी दिलं घेऊन गेला, आज कोणी दाखवणार नाही. आज कारण सकाळीच मला ज्या वेळेला 7 वाजताच फोन यायला लागले आपल्याच मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेलाच मला कळालं की आमचे मित्र विनायकजी मेटे यांचं अपघाती निधन झालं. खरं म्हणजे काय बोलावं त्यावेळेला मला सुचतच नव्हतं, म्हणून मी सांगितलं की मी 10 मिनिटांनी प्रतिक्रिया देतो. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशीच, जवळपास पाऊण तास आम्ही दोघंही जण आधी गप्पा मारत बसलेलो होतो. माझे त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध होते, पण एक अतिशय एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व असं म्हणेल मी त्यांना. म्हणजे मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी त्यांचा जो लढा होता मी बघितलेला आहे. कुठेही रात्रीचा दिवस त्यांनी केला, कुठे वेळेचं भान नव्हतं, जेवणा खावण्याचं भान नव्हतं, आणि त्या लढ्यासाठी त्यांनी पूर्ण योगदान त्या ठिकाणी दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल त्यासाठी मी त्याची तळमळ बघितलेली आहे. अनेक विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, सामाजिक विषय असतील, राजकीय विषय असतील, त्यासाठी अतिशय झोकून घेणारा कार्यकर्ता, झोकून घेणारा नेता असं म्हटलं तर वागो होणार नाही. परंतु अतिशय अवेळी विनायकजी आमच्यामधून या ठिकाणी गेलेत. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मराठा समाज आरक्षणाविषयी बैठक होती, त्या बैठकीला ते रात्रीच निघाले. रात्रभरचा प्रवास, आता कोणी म्हणतं ड्रायव्हरला डुलकी लागली, कोणी म्हणतं समोरच्या माणसाची चूक आहे, तो भाग वेगळा आहे. परंतु एक खरा, एक सच्चा कार्यकर्ता, एक सच्चा नेता हा आमच्यातून आज या ठिकाणी गेलेला आहे, याचं खूप मोठं दुःख आम्हालाही. गेल्या अनेक वर्षापासून ते आमच्याबरोबर होते, मित्रपक्ष म्हणून ते आमच्यासोबतच राहिलेत. अनेक उलटापालट झाल्यात, सत्तेपासून आम्ही बाजूलाही गेलो, त्यांना त्यावेळेला अमिषही दाखवली गेली, परंतु थोडेसे ते बाजूला झाले नाहीत. त्यांनी सांगितलं की मी तुमच्याबरोबर आहे तर शेवटपर्यंत तुमच्याबरोबरच राहील. आणि असा आमचा एक मित्र आमच्यातून आज गेलेला आहे. निश्चित त्याचं खूप मोठं दुःख आम्हालाही, आमच्या पक्षाला आहे. महाराष्ट्राची मोठी हानी, नुसती मराठा समाजाचीच नाही तर या राज्याची मोठी हानी त्यांच्या गेल्यामुळे या ठिकाणी झालेली आहे. शरद पवारांनी अशी भावना व्यक्त केली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी ते लढत होते आणि तीच खरी त्यांना श्रद्धांजली पाहिजे, हे स्मारक पूर्ण करावं. नाही, खरं आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे त्यांना आम्ही अध्यक्ष केलेलं होतं. अनेक वेळा ते त्या ठिकाणी बोटी जाऊन आपण बघितलं की ते बघून आले, जाऊन आलेत, अनेक बैठकी मिटिंगा लागल्यात. पण आता इथे हा काही राजकारणाचा भाग नाही, पण 2.5 वर्षामध्ये काय झालं, आमचं सरकार गेल्यानंतर जितकी गती आम्ही त्या कामाला दिली होती किंवा बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाला दिली होती, नंतर काय झालं, नंतर कोणीच बघितलं नाही 2.5 वर्षामध्ये. आपण आता त्यांचं ते राहिलेलं पूर्ण काम आहे, ते तर आमचं स्वप्नच आहे. माननीय देवेंद्रजी आपण त्यावेळेला माहिती असेल मुख्यमंत्री असताना किती मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी घेतल्या गेल्या, केंद्रातल्या परवानग्या घेतल्या गेल्या आणि या कामाला किती गती दिली गेली होती.
आणि मेटेजी स्वतः अतिशय पुढे अग्रणी या सगळ्या मुवमेंटमध्ये होते आणि आज ते अकाली निघून गेले आहेत. खरंच त्यांचं जे हे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.